कालच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स ऑर ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग पाहिले होते. आज आपण तुम्हाला ज्या शॉर्ट नोटला नोट्स विचारल्या जातात त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉस्ट युनिट. इन प्रिपेरिंग कॉस्ट अकाउंट्स इट बिकम्स नेसेसरी टू सिलेक्ट अ युनिट विथ विच एक्सपेंडिचर मे बी आयडेंटिफाईड द क्वांटिटी अपॉन विच कॉस्ट कॅन बी इझिली अलोकेटेड इज नोन ॲज युनिट ऑफ कॉस्ट ऑर कॉस्ट युनिट. कॉस्ट युनिट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेंडिचर हे इझिली अलोकेटेड करता येतात म्हणजे वर्गीकरण करता येतात त्याला आपण कॉस्ट युनिट असं म्हणतो. द चार्टर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट लंडन डिफाइन्स अ युनिट ऑफ कॉस्ट ॲज अ युनिट ऑफ क्वांटिटी ऑर क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट सर्व्हिस ऑर टाईम इन रिलेशन टू विच कॉस्ट मे बी असर्टेंडड ऑर एक्सप्रेस्ड. युनिट सिलेक्टेड शुड बी सिम्पल अँड कॉमनली यूज्ड. जे युनिट आपण सिलेक्ट करणार आहोत ते सिम्पल असावं आणि कॉमनली यूज करता यावं या पद्धतीचं असावं. फॉलोविंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ युनिट ऑफ कॉस्ट. एक्झाम्पल्स बघा, टेक्सटाईल मिल्स त्याचं युनिट असेल पर मीटर्स ऑर पर किलोग्रॅम ऑफ क्लॉथ. सेकंड आहे इलेक्ट्रिसिटी कंपनी पर युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेटर. थर्ड आहे ट्रान्सपोर्ट कंपनीज त्यांचं युनिट असेल पर पॅसेंजर ऑर पर किलोमीटर. फोर्थ आहे स्टील युनिट पर टन ऑफ स्टील मेड. हे आपण काय पाहिलं कॉस्ट युनिट. आता पुढचे आपण कन्सेप्ट पाहणार आहोत कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर मीन्स अ लोकेशन ऑर आयटम ऑफ इक्विपमेंट ऑर ग्रुप फॉर विच कॉस्ट मे बी असर्टेंडड अँड यूज्ड फॉर पर्पज ऑफ कॉस्ट सेंटर. Thus, the cost center refers of one of those convenient unit into which the whole factory organization has been appropriated, divided for costing purpose. Each such unit consists of a department or sub-department or item of equipment or machinery or person or a group of person. For example, in a laundry, activities such as कलेक्टिंग सॉर्टिंग मार्केटिंग अँड वॉशिंग ऑफ क्लॉथ्स. लॉन्ड्रीमध्ये बघतो आपण कलेक्टिंग असेल सॉर्टिंग असेल मार्केटिंग असेल त्याचं वॉशिंग असेल तर हे प्रत्येक काय केले आपण कॉस्ट सेंटर आर परफॉर्म्ड. इच क्वांटिटी मे बी कन्सिडर्ड ॲज अ सेपरेट कॉस्ट सेंटर. ऑल कॉस्ट रिलेटिंग टू अ पर्टिक्युलर कॉस्ट सेंटर मे बी फाउंड आउट ऑफ सेपरेटली. कॉस्ट सेंटर मे बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. आता ह्या कॉस्ट सेंटरचे पुढील उपप्रकार पडतात. त्यामध्ये फर्स्ट दिलाय त्यांनी प्रोडक्टिव्ह कॉस्ट सेंटर. प्रोडक्टिव्ह कॉस्ट सेंटर्स आर दोज विच आर ॲक्च्युली एंगेज्ड इन मेकिंग प्रोडक्ट. प्रोडक्ट तयार करण्यासाठी ज्याचा ॲक्च्युली एंगेज असतात किंवा ज्याचा आपल्याला प्रत्यक्ष वापर केला जातो त्याला आपण प्रोडक्टिव्ह कॉस्ट सेंटर असं म्हणतो. सेकंड आहे अनप्रोडक्टिव्ह कॉस्ट सेंटर. सर्व्हिस ऑर अनप्रोडक्टिव्ह कॉस्ट सेंटर्स डू नॉट मेक अ प्रोडक्ट बट आर इसेन्शियल ॲड्स टू द प्रोडक्टिव्ह सेंटर. म्हणजे हे प्रत्यक्ष प्रोडक्शनचं काम करत नाहीत पण त्याच्यासाठी मदत करतात. एक्झाम्पल ऑफ सर्व्हिस सेंटर्स आर दोज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन रिपेअर्स अँड मेंटेनन्स स्टोअर्स अँड ऑफिस डिपार्टमेंट. ह्या सर्वांचा समावेश अनप्रोडक्टिव्ह कॉस्ट सेंटरमध्ये होतो. थर्ड आहे मिक्स्ड कॉस्ट सेंटर. आर दोज विच आर एंगेज्ड सम टाइम्स ऑन प्रोडक्टिव्ह ऑर अदर टाइम्स ऑफ सर्व्हिस वर्क. ह्या दोन्हीमध्ये म्हणजे प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्हमध्ये जे समावेश असतात म्हणजे काही वेळेला प्रोडक्टिव्हमध्ये काही वेळेला अनप्रोडक्टिव्हमध्ये त्याला आपण मिक्स्ड कॉस्ट सेंटर असं म्हणतो. त्याच्यानंतर इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. इम्पर्सनल कॉस्ट सेंटर इज वन व्हिच कन्सिस्ट ऑफ डिपार्टमेंट प्लांट ऑर आयटम ऑफ इक्विपमेंट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पर्सनल कॉस्ट सेंटर. पर्सनल कॉस्ट सेंटर इज वन व्हिच कन्सिस्ट ऑफ अ पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन. पर्सन किंवा ग्रुप ऑफ पर्सनचा समावेश होतो त्याला आपण पर्सनल कॉस्ट सेंटर म्हणतो. आणि लास्ट आहे प्रोसेस कॉस्ट. लास्ट आहे प्रोसेस कॉस्ट सेंटर. इफ अ कॉस्ट सेंटर कन्सिस्ट ऑफ कंटिन्युअस सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स इट इज कॉल्ड ॲज प्रोसेस कॉस्ट सेंटर. म्हणजे ज्या कॉस्ट सेंटरमध्ये
कंटिन्युअस सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स म्हणजे कार्याचा किंवा एखाद्या कार्यपद्धतीचा कंटिन्युअसली सिक्वेन्सचा समावेश होतो, त्याला आपण प्रोसेस कॉस्ट सेंटर असं म्हणतो. ह्या डेफिनेशन आजच्या लेक्चरला आपण पाहिल्या.